आपल्याला माहित आहे की लाईफ केअर एक कन्सेप्ट आहे, जो कन्सेप्ट एक अवल्याने उभा केला आहे, जो वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक नामांत तज्ज्ञ मानला जातो, त्यांचं नाव आहे डॉक्टर खतीब सर. ह्यानं काय केलं, प्रथम एक हॉस्पिटल लाईफ केअरच्या माध्यमातून उभा केलं आणि त्या लाईफ केअरच्या माध्यमातून अनेक जे विविध उपचार करणारे डॉक्टर्स आहेत त्यांना एका छताखाली कसं आणता येईल आणि सर्वांना एका छताखाली कसं उपचार देता येईल हे त्यांना पहिले नियोजन केलं आणि तशा दूरदृष्टीने आता त्यांचं कार्यभार सुरू आहे. आणि आता ते कॅन्सर ही ट्रीटमेंट जे सस्तेने इथे चिपळूण किंवा आसपासच्या परिसरामध्ये उपलब्ध नव्हती, ज्याच्यासाठी कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा, पुणा किंवा मुंबई सारख्या ठिकाणावर जावं लागत होतं, तेही ट्रीटमेंट आता ते सुरू करत आहेत. त्याच्या माध्यमातून केमोथेरपी आहे, रेडिएशन आहे, विविध प्रकारचे उपचार आहेत ते करताना दिसत आहेत. आणि सर्वात महत्वाचा भाग आहे की आर्थिक दुर्बल जे घटक आहेत त्यांच्यासाठी त्यांना महात्मा फुलेच्या माध्यमातून चिपळूणमध्ये प्रथम सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या अवल्यांसाठी बोलणार आहोत डॉक्टर खतीब यांच्या संगती. नमस्कार. सुरुवातीला मी छोटस आपलं हॉस्पिटल सुरू केलं होतं आणि तेव्हापासून एक मला नेहमीच एक अशी शंका असायची की बाबा आपल्या इथे चिपळूणमध्ये सगळ्या सोयी उपलब्ध असणारं एक असं हॉस्पिटल इथं व्हावं आणि त्यासाठी ह्या लाईफ केअर हॉस्पिटलचं निर्माण झालं, ज्याच्यामध्ये माझे सहभागी ठरले मिस्टर अँड मिसेस माधव, डॉक्टर समीर दळवी आणि डॉक्टर शमसुद्दीन परकार. आम्ही हे एक चांगल्या प्रकारे येतं, चांगलीच चांगली सोय देण्यासाठी एक चांगलं हॉस्पिटल सुरू केलं आणि नेहमीच आम्ही इथं लोकांच्या खिशाचा सुद्धा विचार करत राहिलो. असं चालू असताना 4.5 वर्ष झाली होती आणि त्याच वेळेतला एकोएकी एक दिवस उदय देशमुख सर मला भेटले आणि मला असं समजलं की बाबा ते तिथं कॅन्सर हॉस्पिटल चालवतात, खूपच छान तिथं त्यांचं कॅन्सर हॉस्पिटल आहे आणि ही अशी चालून आपल्या चिपळूणकरासाठी एक सोय आपल्या इकडं चिपळूणमध्ये येणार येताना दिसली मला. म्हणून मी तिथं काही न विचार करता त्याच्यामध्ये माझे काही सगळे पैसे गुंतवून काही करून सगळं करून म्हटलं हे आपल्या चिपळूणमध्ये ही हॉस्पिटल झालंच पाहिजे. म्हणून मी आम्ही इथं हे कॅन्सर हॉस्पिटलचं आम्ही एक जॉईंट व्हेंचर इथं आम्ही सुरू केलेलं आहे. ह्या जॉईंट व्हेंचरमध्ये आम्हाला सगळ्यात मेन आहे की इथला कुठलाही कॅन्सरचा पेशंट पैशाच्यासाठी किंवा त्याला तिथं काय त्रास होणार आहे, मुंबई पुण्यामध्ये राहण्यासाठी जागा नाही, ह्यासाठी तो आपली ट्रीटमेंट अर्धवट ठेवू नये आणि जेवढं जास्तीत जास्त कॅन्सर फ्री त्याला जगता येईल अशी आपण इथं सोय उपलब्ध करून द्यावी म्हणून आम्ही हे व्हेंचर सुरू केलेलं आहे. आणि अगदी 1 वर्षाच्या आतमध्ये हे सगळी बिल्डिंग वगैरे तयार झालेली आहे. जूनमध्ये टोटल हॉस्पिटल सुरू होणार आहे आणि आत्ता आपल्याला 4 फेब्रुवारीपासून मेडिकल आणि सर्जिकल ह्या दोन्ही ज्या सोयी आहेत त्या फुल फ्लेज इथं सुरू होणार आहे. आणि हे आम्ही सुरू करण्यासाठी ह्यासाठी थांबलो होतो की आम्हाला महात्मा ज्योतिबा फुलेची योजना पाहिजे होती, कारण हे सुरू करण्यासाठी मेन जे आहे त्याचा उद्देश जो होता तो गरिबांपर्यंत पोहोचणं आणि त्यासाठी आम्ही आता ही आम्हाला ऑलरेडी हे मिळालेलं आहे महात्मा ज्योतिबा फुलेचं हे आणि त्यासाठी आम्ही 4 फेब्रुवारीपासून आम्ही ही सेवा सुरू करत आहोत. हे होते वैद्यकीय क्षेत्रातील एक अवलिया ज्याने सर्व डॉक्टरांना एका छताखाली आणून एका छताखाली कसं उपचार देता येईल ते डॉक्टर खतीब साहेब. आता एक दुसरे कॅन्सर ह्या क्षेत्रातील जे अवले आहेत ते विक्रम धानेकर त्यांच्याकडे आपण बोलणार आहोत. प्रथम मी डॉक्टर विक्रमजी बद्दल बोलू इच्छितो. डॉक्टर सुलतान प्रधान एक नामांकित नाव आहे मुंबईतलं, असे अनेक नामांकित नाव आहेत, त्यांच्या फळीमध्ये एक आदरणीय जे नाव घेतलं जातं ते विक्रम घाणेकर आणि त्याने प्रथम कॅन्सर सर्जरी ही चिपळूणमध्ये सुरू केली. असे हे दुसरे आपले डॉक्टरी पेशातले अवले आहेत विक्रम घाणेकर, त्यांच्याकडे आपण संवाद साधणार आहोत. धन्यवाद. आतापर्यंत गेली काही वर्ष मी चिपळूणमध्ये कॅन्सर सर्जन म्हणून प्रॅक्टिस करत आहे. माझ्या
इथे ज्या गोष्टी शक्य आहेत किंवा ज्या काही ऑपरेशन्स म्हणा किंवा केमोथेरपी ज्या आपण एका लिमिटेड रिसोर्सेस असताना अवेलेबल असताना जे आपण देऊ शकत शकत होतो तेवढं मी गेले काही वर्ष इथे सेवा देत आहे. आता लाईफ केअरच्या आणि ऑन्को केअरच्या माध्यमातून आपल्या इथे आता रेडिएशनची सोय मुख्य हे सुरू होणार आहे, तर हे हा एक फार मोठा ऍडव्हान्टेज आहे आपल्या कोकणामधल्या लोकांसाठी, कारण कुठल्याही रेडिएशनची सोय किंवा मोठ्या सर्जरीसाठी बाहेर जावं लागत होतं, मुंबई पुण्यामध्ये किंवा कोल्हापूरला जाऊन राहण्याची मोठा तिथे प्रश्न येत होता, दीड दीड महिना पेशंटला जाऊन राहायला लागत होतं. तर त्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चिपळूणमध्ये पुढच्या 2-3 महिन्यामध्ये अवेलेबल होतील आणि सर्व प्रकारच्या सोयी म्हणजे कॅन्सरसाठी लागणाऱ्या ज्या ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत, ऑपरेशन्स आहेत, किमोथेरपी आहे, रेडिएशन आहे, हे सर्व एकाच छताखाली आपल्याला या सगळ्या सुविधा मिळतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ता आम्ही गेले काही वर्ष रत्नागिरी सिव्हिलमध्ये जाऊन तिथे कॅन्सरचे ऑपरेशन्स करत होतो, कारण ते तेवढे एकच हॉस्पिटल असं होतं की जिथे राजीव गांधी किंवा महात्मा फुले योजनेमधनं कॅन्सरच्या पेशंटचे ट्रीटमेंट करणं पॉसिबल होतं, बाकी आपल्या इथे अदरवाईज कोकणामध्ये कुठेही ही सोय नव्हती. आता या माध्यमातून महात्मा फुले योजनेसाठी अप्रुव्हल मिळालेलं आहे, त्याच्यामुळे जे गरीब लोक आहेत ज्यांना हे सगळी ट्रीटमेंट करणं आतापर्यंत शक्य नव्हतं, ती ट्रीटमेंट आता ही कम्प्लिटली फ्री स्वरूपामध्ये आपण इथे देऊ शकतो. तर हा एक फार मोठा ऍडव्हान्टेज आपल्याला चिपळूणच्या लोकांसाठी आहे असं मी म्हणतो. डॉक्टर विक्रम घाणेकर बद्दल सांगायचं झालं तर खूप महत्वाचा एक विषय आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणू इच्छितो की घाणेकर यांचं स्वतः वडिलांचं एक हॉस्पिटल आहे आणि तिथे त्यांचं सर्जरी वगैरे उपचार सुरू देखील होते, पण डॉक्टर खतीब यांच्या विनंतीनुसार त्यांनी जॉईंट व्हेंचर मध्ये काम करण्यास इच्छा दर्शवली. हे प्रथम एक वागण्याजोग असं उपक्रम आहे की त्यानं ते स्वीकार करून लाईफ केअरच्या अंडर वन रूफ या ट्रीटमेंटला त्यानं जे काही सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. इंजिनियर देशमुख यांच्याकडे त्यांनी एक विजन स्वरूप हे ऑनको केअर सेंटर इथे स्थापन लाईफ केअर मध्ये करण्याचं आयोजलेलं आहे आणि ते मीडिएटर आहेत बहुतेक, असं आहे ना? जॉईंट व्हेंचर म्हणजे मीडिएटरची भूमिका ना, तुम्ही बाहेर पण आलात. हो बरोबर. अच्छा, तर त्यांच्याकडे आपण संवाद साधणार आहोत, त्यांचं विजन काय ते आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी उदय देशमुख. आमचं एक हॉस्पिटल ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर सातारमध्ये आहे आणि आम्ही जेव्हा ह्या भागात इथे आलो चिपळूण भागात आणि ह्या भागात काही कॅन्सरची ट्रीटमेंटची सोय नव्हती आणि जेव्हा आम्ही डॉक्टर खतीब साहेबांशी भेटलो तर आमचे विचार दोघांचे सगळ्यांचेच विचार जुळले आणि त्यातून हा प्रकल्प पुढे आला आणि त्यामुळे ही ऑपॉर्च्युनिटी होती आणि एका हॉस्पिटलने एका माणसाने हॉस्पिटल उघडणं हे शक्य नाही आहे, कारण ह्या मशिनरी ज्या आहेत रेडिएशनच्या मशिनरी ह्याचीच किंमत जवळजवळ 16-17 करोड रुपये, तर ह्यावेळ्या महागातल्या मशीन जर असं करून ते चालवणं सहज शक्य नसतं, तर म्हणून हा जॉईंट व्हेंचरमुळे हे शक्य झालं आणि यांचं ऑलरेडी इथं एक्झिस्टिंग हॉस्पिटल आहे आणि ते बाजूलाच नवीन कॅन्सर विंग उघडून त्या ठिकाणी रेडिएशन केमोथेरपी आणि सर्जरीची सोय तिथे होती आणि ह्या आता सध्या त्यांना महात्मा ज्योती फुले स्कीम मिळाल्यामुळे आता रेडिओ सर्जरी आणि केमोथेरपी आपण या फेब्रुवारी महिन्यापासून चालू करत आहोत आणि रेडिएशन मशीन जी आता आपण घेतोय सगळ्यात अत्याधुनिक मशीन आहे जगात, जी अवेलेबल जी टॉपमोस्ट मशीन आहे तीच आपण ह्या विभागात घेतोय आणि काही कुठलीही कमतरता त्यात ठेवत नाही आहे. सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट जे रेडिएशनचे आहेत ते ह्या मशीनवरती होतात. मुंबई पुण्यात जे अत्याधुनिक मशीन आहे तर सेम तशाच टाईपची इथं मशीन आहे आणि ते सगळ्या ट्रीटमेंट इथं होऊ शकतात. खरोखर चिपळूणकर किंवा रत्नागिरी परिसरातील लोकांना एक आनंदाची आणि आश्चर्याची बाब आहे की ज्या ट्रीटमेंट कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला मुंबई पुणे मिरज कडे धाव घ्यावं लागत होतं ते आपल्या आता पावलावर येऊन ठेपलेलं आहे आणि काही दिवसात म्हणजे 4 फेब्रुवारीमध्ये त्यांचे काही सर्जरी आणि केमोथेरपी हा विषय सुरू होत आहे आणि त्यानंतर जुलै महिन्यामध्ये रेडिएशन आणि जे काही डायग्नोसिस आहेत तेही सुरू होत आहेत.
खूप महत्वाची बाब डॉक्टर खतीब लाईफ केअर आणि त्यांचे जे सहयोगी डॉक्टर आहेत त्याने इथे चिपळूण वासियांसाठी रत्नागिरी जिल्ह्या वासियांसाठी करून दिल्याबद्दल चिपळूण लाईफच्या वतीने त्यांचं खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं आहे. चिपळूण लाईफ साठी कॅमेरामॅन सुर्वे अभिजीत सर शकील तांबे. आज एक असा उपचार आहे ज्या उपचारासाठी आपल्या सर्वांना मुंबई पुणे मिरज सांगली सातारा या ठिकाणावर जावं लागत होतं चिपळूणकरांना किंवा या परिसरातील आसपासच्या लोकांना. तर ते आता ट्रीटमेंट आपल्या बौद्ध चिपळूणमध्ये लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये सुरू होत आहे 4 तारखेला फेब्रुवारीच्या ऑन्को केअर सेंटर. म्हणजे कॅन्सर जो प्रकार आहे जो महाभयानक असा एक आघात झाल्यासारखं जे पेशंटांना वाटतं आणि पेशंट कॅन्सरचं ऐकल्यानंतर प्रथमच घाबरून जातो आणि अर्ध आयुष्य माझं संपलं इथे असं मानतो. तर तीच ट्रीटमेंट नेमकी कशा प्रकारे या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये सुरू होत आहे आणि ती ट्रीटमेंट कशा प्रकारे आता सहजतेने त्याच्यावर औषध उपचार सुरू आहेत आणि विविध प्रकारे त्याचं निदान कसं करता येतं त्या संदर्भात आपण माहिती घेत आहोत. डॉक्टर साहेब आपलं नाव? डॉक्टर मनोज लोखंडे. मनोज लोखंडे, हां नमस्कार. मी डॉक्टर मनोज लोखंडे, मी कॅन्सर सर्जन आहे. चिपळूणमध्ये आम्ही ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर सातारा आणि लाईफ केअर हॉस्पिटल चिपळूण आम्ही दोघं मिळून एक इथे कॅन्सरच्या रुग्णांसाठी फार चांगली सोय करत आहोत. सध्या आम्ही 4 फेब्रुवारी जो की जागतिक कर्करोग दिन आहे त्या दिवसापासून आम्ही ऑपरेशन्स आणि किमोथेरपी चालू करत आहोत आणि कर्करोग तज्ज्ञांच्या ओपीडी म्हणजे त्यांच्या ओपीडीमध्ये ते रुग्ण तपासू शकतील. आणि आमचं हॉस्पिटल हे जे आहे ते जून महिन्यापासून साधारण चालू होईल त्यावेळेस रेडिएशन थेरपी आणि बाकीचे जे तज्ज्ञ आहेत ते इन हाऊस म्हणजे 24 तास इथे त्या चिपळूणमध्ये राहून रुग्णांची सेवा करतील. आता थोडक्यात सांगायचं झालं तर सध्या कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय, त्याचसोबत कॅन्सरचं निदान पण चांगलं होत आहे. आणि कॅन्सरला प्रामुख्याने 3 प्रकारचे ट्रीटमेंट असतात. एक म्हणजे रेडिएशन थेरपी असते, दुसरं असतं सर्जरी आणि तिसरं किमोथेरपी. ह्या तिन्ही ट्रीटमेंट एकाच पेशंटला लागू पडू शकतात. आणि आम्ही हे जे ठरवतो ते आम्ही सगळे तज्ज्ञ एकत्र बसून ट्युमर बोर्ड म्हणून आमच्याकडे मीटिंग्स होतात, त्या मीटिंगनुसार आम्ही त्याचा निर्णय घेतो. आणि रुग्णाला जास्तीत जास्त जशी मुंबईला ट्रीटमेंट आहे जशी टाटामध्ये आहे त्याप्रमाणे आम्ही इथे ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आम्ही सगळी ही जी ट्रीटमेंट आहे एनसीसीएन गाईडलाईन्स म्हणून असतात ज्या की स्टँडर्ड गाईडलाईन्स पकडल्या जातात त्यानुसार आम्ही याचे सगळे उपचार करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे उपचार आमच्या इथे म्हणजे काही महात्मा फुले योजना आहेत त्यांच्या अंतर्गत होतील आणि प्रायव्हेट पण होतील. म्हणजे सगळ्या प्रकारचे रुग्ण आम्ही इथे तपासू आणि त्याच्यावर पूर्ण प्रकारे उपचार करू. एक मुद्दा खूप महत्वाचा इथे लक्षात येत आहे की कॅन्सर हे पेशंटांना किमान ऑपरेशनची सुविधा इथे विक्रम घाणेकर यांच्या माध्यमातून उपलब्ध होती, पण रेडिएशन आणि इतर ज्या डायग्नोसिस करायच्या असतात त्यासाठी मुंबई पुणे किंवा कोल्हापूर सांगली मिरज या ठिकाणावर जावं लागत होतं. पण ते सर्वच्या सर्व अंडर वन रूफ एका छताखाली लाईफ केअर मध्ये येत आहे. आणि त्याच्यावर महत्वाची बाब म्हणजे के नुसतं श्रीमंत पेशंट इथे ट्रीटमेंट घेऊ शकत नाही, तर ज्यांचं पिवलं आणि केसरी रेशन कार्ड आहे तेही इथे मोफत उपचार घेऊ शकतात. आणि अशा प्रकारे लाईफ केअर हा आजार जो महाभयानक वाटत होता तो सहजतेने आपल्या चिपळूणमध्ये लाईफ केअरच्या माध्यमातून उपलब्ध होताना दिसत आहे. चिपळूण लाईफ साठी कॅमेरामॅन संदेश जाधव सर शकील तांबे. कॅन्सर बरा होता त्याचा काही